फुका डुबली फुका डुबली फुकड़िया डुबली फुकड़िया। आसमानी संकट शेतकऱ्यांना काय कमी रडकुंडीला आणतात की आता घेतलेल्या उत्पन्नाला तुटपुंजाही भाव मिळू नये। दिसाची सुरुवात आणि रात्रीचा पहारा देत फुलवलेली शेती शेतकऱ्याचा श्वास असते। कुटुंबातल्या सदस्यांवर जितकं प्रेम आपण करतो तितकाच जीव शेतकरीही आपल्या शेतीला लावतो। पण शेवटी घामानं कष्टानं पोटाला चिमटे काढून मोठं केलेलं पीक बाजारात बेभाव पडलेलं असतं तेव्हाच्या शेतकऱ्याच्या मनातील वेदनांना जगातील कोणतीही फुंकर कुरवायला कमीच पडते। इंदापूर तालुक्यातल्या मौजे वडापुरी इथल्या खंडू राजगुरु या शेतकऱ्याच्या मनातील वेदनांचंही असंच काही झालंय। खंडू यांनी भाडेपट्टा करारावर घेतलेल्या 3 एकर शेतीमध्ये 5 लाख रुपये खर्च करून सुद्धा पिकवलेल्या ढोबळी मिरचीला बाजारात मात्र कवडी मोल भाव मिळत होता। 2 रुपयाला बी किलोभर ढोबळी मिरची कोण घेईना या उद्विग्न भावनेतून शेतकऱ्यावर ढोबळी मिरची रस्त्यावरच फेकून देण्याची पाळी आली। बाजारात अनेक पिकांना भाव नाही। शेतकरी वर्गातून शासनाच्या प्रती आता संताप व्यक्त होतोय। इंदापूर शहरातील पुणे सोलापूर हायवे रोड बाबा चौक इथं एक महिंद्रा पिकअप गाडी भरून ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून देताना शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर झालेत। बळीराजावर भर रस्त्यात ढसाढसा रडण्याची वेळ आली। कुठल्याच पिकाला दर मिळत नाही, पण वीज फुकट नाहीये, औषध पाणी मजुरी फुकट नाहीये, मग मी आत्महत्या करू नाहीतर काय करू, मला हे सारं सहन होत नसल्याचं शेतकरी खंडू म्हणाले आहेत। वडापुरी इथल्या खंडू राजगुरु आणि त्यांचा मुलगा नवनाथ यानं 3 महिन्यांपूर्वी भाड्यानं घेतलेल्या 3 एकर शेतीत ढोबळी मिरचीची लागवड केली होती। त्यासाठी त्यांना 5 लाख रुपये इतका खर्च आला। 3 महिन्यांनी मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी आठवडे बाजारात आणल्यानंतर मिरचीला प्रति किलोला 2 रुपये देखील भाव न मिळाल्यानं सदर शेतकऱ्यानं मिरचीनं भरलेलं वाहन इंदापूर शहरातल्या बाबा चौकात आणलं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना ढोबळी मिरची फुकट वाटली। शिल्लक राहिलेली मिरची रस्त्यावर फेकून दिली। माझं नाव नवनाथ खंडू राजगुरु, राहणार वाडापुरी। मी 3 एकर डोबळी केली, 5 लाख रुपये खर्च केलेला आहे। आज तोडा आणला, त्याचा 500 रुपये सुद्धा पट्टी आलेली नाही, म्हणून मी डोबळी इथं आणून टाकलेली आहे। आता काय मागणं आहे नेमकं सरकारकडे? मी सरकारला एवढीच रिक्वेस्ट करणार आहे, अजून जर 5 दिवसात जर नाही ह्या शेतकऱ्याचं काही केलं, त्यांचं रेट व्यवस्थित नाही काढलं काय ना, तर मी अजून इथं तीव्र आंदोलन करणार, मी इथं इशारा देतो अजून। कारण काय मला सांगा, त्या डुबळीला 5 लाख रुपये खर्च केलाय 3 महिन्यासाठी, लाईट बिल बंद करून टाकले ते, आता पाणी नाही त्याला द्यायचं म्हटलं तर जनरेटरवर डुबळी चालू आहे तिथं, आणि त्याला डुबळीला रेट एवढा, ही पाहड रेट रोजच्यावर जनरेटर लावून पाणी चालू केलं, पाणी देऊन ती डुबळी आणली, त्याला मार्केट नाही। सरकारने नेमकं काय केलं पाहिजे? सरकारने योग्य तो हमी भाव दिला पाहिजे ना शेतकऱ्याला, कशाला दर दिले शेतकऱ्यांनी? डोबळी बघा, ही बघा, ही असा माल नसता, हिरवा गार माल माझा, हा फुकाट वाटला, फुकाट शेतकऱ्यावरती काय काय दर नाही हो, त्याला दर 2 रुपये किलो कोणी काय ना, 2 रुपये किलो काय करायचं, त्याचं भाडं पण बघा ना, कशासाठी काय करायचं, तुमचा किती खर्च झाला? 5 लाख रुपये माझा खर्च झाला याला, काय करा, आत्महत्या करू का काय करू, ही बाळराज्य पोर संघ घेऊन मी आत्मा करतो, हत्या करतो, मी कशासाठी करायची, कशाला दर आहे का, काय करायचं, हा
या विषय करा गेलो कशाच काय पैसा नाही सरकारने कशाच दिली या 2 रुपये कुलमन डुबळी काय नाही किती खर्च झालाय औषध फुकट आहे का पाणी फुकट आहे का मंजुरी फुकट आहे का मंजुरी सुटली असं जाय ना रस्त्यावर फेकून न्याय मिळेल असं वाटतं का तुम्हाला हा मग वाटतंय ना काय करू याला काय करू साहेब मला राहणार बी खपाना राहणार बी राहणार ह्याला गिरायक नाही ह्याला गिरायक नाही काय करू याचा खर्च जाऊन दे सरकारला खाऊन द्याय फुकट हा लोक जरी खातील ना आता काय मागणी नेमकी माझी मागणी काय नाही फक्त माझा खर्च काय केलेला खर्च मागा माघारी आला पाहिजे काय करू खर्च 5 लाख रुपये गेलेत आत्महत्या करू काय मला टेन्शन सर्व नाही आपल्या ताटात येणारं अन्न पिकवणारा अन्नदाताच इतका हदबल असेल तर यापेक्षा आपल्या समाजाचं दुसरं दुर्दैव नाही असंच आता म्हणावं लागेल. पुण्याशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा लोकमत पुणे फेसबुक पेज. या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून प्रतिनिधी सुधाकर बोराटेसह मी शिवानी खुरगडे, लोकमत.